तो एकदा नळ भराभर चिंधे असं करत असे आणि कोणाचंही काही ऐकत नसे, स्वतःच काहीतरी खरं करायचं. पुढे याच्या आयुष्याचं कसं होईल याच्यासाठी काउन्सिलिंग करण्याकरता मी इथे आले. आणि येताना मी फार ह्याच्यात आले की ह्याला हे पटेल की नाही ह्या टेन्शन मध्ये होते. पण आता जाताना आनंदात जाते की त्यांच्या काउन्सिलिंग मुळे माझ्या नातवाच्या चेहऱ्यावर हसू आले, म्हणजे तो ऐकेल त्यालाही खूपस पटले, आपल्यातले काही सुप्त गुण त्याला कळले आणि त्याच्यामुळे तो आता स्वतःच करिअर किंवा ज्या काही चुका आजपर्यंत करत होता चिडणं वगैरे ते सोडून दिली. हे अपेक्षा मोठी आहे आणि होईलच असं वाटतंय. आधी इकडे येताना म्हणजे वाटत ना म्हणजे हा बाबा इकडचा फायदा होईल किंवा काय येतच, पण इकडे आलो सरांशी बोललो तर चंद्रकांत सरांशी थोडं वाटलं की आता हा बाबा मीन्स लाईक त्यांनी सांगितलं असं करावं.